भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षापूर्तीच्या अनुषंगाने आजादी 75 अंतर्गत रविवारी नागपूर शहरातील 125 चौकांमध्ये विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि झेंडा गीतचे रचयिता श्यामलाल गुप्त पार्षद यांच्या 125व्या जयंतीच्या त्रिवेणी पर्वावर नागपूर महानगरपालिका, खादी ग्रामोद्योग आयोग आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या देशभक्ती चेतवणाऱ्या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच झेंडा गीताचे एवढ्या व्यापक प्रमाणात सामूहिक गायन करण्यात आले. शहराच्या संविधान चौकामध्ये सामूहिक झेंडा गीत गायनाचा मुख्य कार्यक्रम झाला. या सोबतच संविधान चौकात उभारण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाच्या शिलालेखाचे लोकार्पणही करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकाच्या शिलालेखाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक झेंडा गीत गायन करण्यात आले. विशेष म्हणजे याच वेळी सकाळी 10:30 शहरातील 125 चौकामध्ये झेंडा गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व पक्षांनी आपले योगदान दिले. कि हमारे यहाँ बाबा साहेब अम्बेडकर जी के नाम से ये जो चौक है इसका संविधान चौक करके नामकरण होना चाहिए और एक संविधान के बारे में एक दस्तावेज शिलालेख यहाँ होना चाहिए. महानगर पालिका ने इसका प्रस्ताव मंजूर किया और आज बहुत सुंदर ऐसी एक प्रकार के नागपुर के नहीं महाराष्ट्र के नहीं तो देश को अभिमान हो ऐसा ये शिलालेख यहाँ नागपुर महानगर पालिका ने तैयार किया. बाबा साहेब अम्बेडकर और संविधान दोनों का रिश्ता ऐसा था कि आज दोनों का भी एक प्रकार से सुंदर ऐसा यहाँ ये जो शिलालेख हुआ है ये देश के गौरवशाली इतिहास में निश्चित रूप से नमूद किया जाएगा. जब नाना श्यामकुड़े स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन थे तो उन्होंने इस चौक को सुशोभीकरण करने के लिए विशेष रूप से कुछ चित्र जो संविधान से संबंधित थे वो चित्र यहाँ चिन्हित करने का कार्य किया. बहुत सुंदर तरीके से हमारे बाबा साहेब अम्बेडकर जी की जो प्रतिमा है वहाँ जाने तक की व्यवस्था हुई, सौंदर्यीकरण हुआ और इतने कम जगह में ये शिलालेख का भी निर्माण हुआ है. मैं महानगर पालिका को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और विशेष रूप से इस काम में लगातार कोशिश करके इस काम को पूरा करने में अगर किसी व्यक्ति को इसका श्रेय है तो संदीप जाधव को है, जिनका मैं विशेष रूप से अभिनंदन करता हूँ और देवेंद्र जी से अनुरोध करता हूँ कि संदीप जी का विशेष रूप से वो सत्कार करें. आणि खऱ्या अर्थाने इतकं चांगलं हे शिल्प या ठिकाणी तयार झालंय. मी संदीप जी जाधव यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या पुढाकारामुळे आज हे शिल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. संविधानाची उद्देशिका, आपली जात धर्म पंथ विचार कुठलाही असला तरी आपल्या सगळ्यांकरता गीता बायबल कुराण याहीपेक्षा महत्त्वाचे जर काही असेल तर ती आपल्या संविधानाची उद्देशिका आहे. कारण या संविधानाच्या उद्देशिकेने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा अधिकार दिला आहे आणि समान हक्क दिले आहेत. आणि मला असं वाटतं की या उद्देशिकेचं वाचन संपूर्ण देशामध्ये करण्याची सुरुवात आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी केली आणि संपूर्ण देशामध्ये या उद्देशिकेचं वाचन केलं जातं आणि तेच या संविधान चौकामध्ये लागणं मला असं वाटतं यापेक्षा उत्तम दुसरं कुठलंही काम असू शकत नाही.
सनी बुंगाड़, शंकरनाथ न्यूज़, आपतौर।